राज्यसभेसाठी भारतीय जनता पार्टीच्या वतीने महाराष्ट्रातून पेणचे माजी आमदार धैर्यशील पाटील यांना उमेदवारी जाहीर झाली आहे त्यांच्या नावाची घोषणा मंगळवारी करण्यात आली राज्यसभेच्या बारा रिक्त जागांसाठी तीन सप्टेंबर रोजी निवडणूक होणार आहे या बारा जागांपैकी प्रत्येकी दोन जागा आसाम बिहार महाराष्ट्रातील आहेत तर प्रत्येकी एक जागा हरियाणा मध्य प्रदेश राजस्थान त्रिपुरा तेलंगणा आणि ओडिशातील आहे निवडणुकीचा निकाल तीन सप्टेंबर रोजी सायंकाळी पाच वाजता जाहीर होणार आहे या निवडणुकीसाठी नामांकन दाखल करण्याची शेवटची तारीख ही एकवीस ऑगस्ट आहे त्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टीने आठ राज्यातील आपले उमेदवार जाहीर केले आहेत यामध्ये रायगड लोकसभा निवडणुकीमध्ये महत्वपूर्ण जबाबदारी पार पाडणारे भाजपचे दक्षिण रायगड जिल्हाध्यक्ष माजी आमदार धैर्यशील पाटील यांना पक्षाने उमेदवारी जाहीर केली आहे त्यांची उमेदवारी जाहीर झाल्याने कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे